सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे कंटोनमेंट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अमित मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना अमित मोरे म्हणाले, पुणे कंटोनमेंट मतदारसंघ हा राखीव असून कोणीतरी एका व्यक्तीला उभा करून त्याला शेंदूर फासण्याचं काम दर पंचवर्षाला केलं जातं. परंतु विकासाचं राजकारण करणाऱ्यांकडून आजपर्यंत मतदारसंघाचा काही विकास झाला नाही, तर एक सुरक्षित व्यक्ती म्हणून नागरिकांनी मला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. हो, मला नक्कीच अपेक्षा आहे की मी पुणे कॅन्टोनमेंटमध्ये निवडून येणार, कारण याआधीचे जर तुम्ही आमदार बघितले तर त्यांनी प्रभागात काही विकास नाही केलेला. मुळातच पुणे कॅन्टोनमेंट हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे इथं कुणालाही उभं केलं जातं आणि फक्त पक्षाच्या लेवलमधनं त्याला निवडून दिलं जातं आणि ती लोकं पुढं काही न करता फक्त पक्षाची दलाली करतात आणि नागरिकांच्या विकासाचं यांना काही देणं घेणं नसतं. तुम्ही 2009 साली बघितलं असेल तर इथं रमेश बागवे निवडून आले होते, ते पण आधी पर्वतीत आमदार होते, तसं राखीव मतदारसंघ बदलला तर इकडे शिफ्ट झाले आणि इकडे निवडून आले. म्हणजे जर त्यांनी पर्वतीतच काम केलं असतं तर थांबले असते, राखीव जागा पकडत ते इकडे आले. 2014 साली बघितलं तर तुम्ही फक्त BJP लाट असल्यामुळे दिलीप कांबळे इथं निवडून आलेले आहेत. त्यांनी वैयक्तिक इथं काही कामं नाही केली, लोकांना त्यांचं नावही माहीत नाही, वारंटी भागात तर त्यांना कोणी ओळखतही नाही. आणि पुढं तुम्ही बघितलं असेल की त्यांच्यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे झाल्यामुळे तेच तिकीट कट करून त्यांच्या बंधूंना दिले, सुनील कांबळेंना, आणि त्यांच्यावरही लोक प्रचंड नाराज आहेत. पण त्यामुळे ह्या मतदारसंघात मी निश्चितच निवडून येईन अशी मी अपेक्षा करतो, कारण माझं सगळ्यात प्लस पॉईंट आहे माझं शिक्षण. मी स्वतः BE इंजिनियर आहे आणि आता पुणे कॉलेजमध्ये लॉचं पण शिक्षण घेतो आहे. त्यात मी 4-5 अकॅडमींना मार्गदर्शक म्हणून स्पर्धा परीक्षेचं काम केलेलं आहे आणि ह्या प्रचंड अभ्यास अनुभव असल्यामुळे मला राजकारणाचाही प्रचंड अभ्यास आहे, अनुभव आहे, आणि म्हणून मी निश्चितच जिंकणार अशी मी आशा व्यक्त करतो. आता समोरचे जे विरोधक आहे ते निश्चितच तगडे, पण ते तगडे फक्त पैशांनी त्यांच्या पक्षाच्या चिन्हांनी आहे, पण वैयक्तिक त्यांच्याकडे स्वतःचं तगडेपण असं काहीच नाही आहे. आणि ह्यांना मी माझ्या शिक्षणाच्या जोरावर माझ्या अभ्यासाच्या जोरावर आणि माझ्या जनसंपर्काच्या जोरावर मी ह्यांना टक्कर देणार आहे, हे मला नक्कीच विश्वास आहे. प्रमुख अडचणी म्हणलं तर कॅन्टोनमेंट बोर्डात सर्वात जास्त स्लम एरिया आहे. तुम्ही जर कॅम्प साईडला फिरला तर सर्वात जास्त झोपडपट्ट्या तुम्हाला दिसतील, पण ह्या निवडून येणाऱ्या आमदारांनी याच्या संदर्भात एकही उपाययोजना केलेल्या नाहीत. तर ह्या उपाययोजना कशा करता येईल, लोकांना झोपडपट्ट्या असून कशा स्कीमने घरं देता येईल याबद्दल आपण विचार नक्कीच केला पाहिजे, याबाबत मी पुढे विचार करेन. आता रोजगारचं म्हणाल तर BJP काळात इतके आता रोजगार लोकांचे गेलेले, पण हे एकही चॅनलने हे फोकस न करता फक्त त्यांनी 370 कलम कसं हटवलं, पाकिस्तानला कशी लढत दिली, ह्याच मुद्द्यावर आपल्या चर्चा भटकवत आहेत. पण रोजगार इतक्या लोकांचे गेले त्याबद्दल कुणीच काय बोलत नाही. माझे इतके इंजिनियर मित्र आहे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांच्याबद्दल कुणी चर्चाही करत नाहीत. तर ह्याबद्दल आपण नक्कीच भविष्यात काहीतरी उपाययोजना करू. निश्चितच निवडणुकीला सामोरं जाणार आहे, कोणत्याही अपेक्षेला आणि कशालाही मी बळी पडणार नाही. पूर्ण कितीही मोठी ऑफर आली तरी मी बळी पडणार नाही, कारण माझं स्वप्नच आहे कॅन्टोनमेंटचं एक दिवस मला आमदार व्हायचंच आहे. आणि हे स्वप्न आज नाही तर 2014 मी उराशी बाळगलेलं आहे, कारण असली नकली लोकं निवडून जातात हे मी स्वतः बघतो आहे. आणि त्यामुळं मला निश्चितच राग येतो आहे की अशी लोकं निवडून जातात आहे आणि आपण सुशिक्षित लोकांनी मग का गप्प बसायचं, म्हणून मी स्वतः इलेक्शनला थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे.